म्हणत तुमचं? आम्ही नळवण्याचे, नळवण्याचे आणि इथं कारखान्याच्या कार्यक्रमासाठी आलो होतो ना. आमच्या नळवण्यामध्ये ऊस उत्पादन नाहीये, पण माहिती घेतली तर आम्ही ठिबक सिंचनचं पाणी वर आलं तर आमच्या बरंच गावामध्ये ऊस पिकल ना माऊजी. अच्छा, म्हणजे आता चेअरमन म्हणजे तिकडे हे करतात कमी पाण्यावर पठारभागामध्ये ऊस कोणता येईल याच्या जातीचा बाबा शोध घेत आहेत. शोध घ्यायचा म्हणजे आम्हाला पठारभागाला फायदेशीर ठरेल ना. अच्छा, मला एक सांगा आता, खरं कारण म्हणजे तुम्ही काहीतरी भाजप बद्दल चर्चा करत होतात, नक्की काय विषय? चर्चा करतो भाजपनी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत काहीच केलेलं नाही ना, म्हणून चर्चा करतो आम्ही. आम्ही मूळचे शरद पवारांची माणसे आहेत, आम्ही राष्ट्रवादीचे पक्ष पळापळी झाली त्यामुळे आपण आम्ही बाप म्हणजे बापच, आम्ही जागा सोडली, बाप म्हणजे बापच, तिथे दाखवलं की नाही मग बापालाच बाप म्हणणार ना. अतुल बेनकेंनी साथ सोडायला नको पाहिजे होती का वाटत? आता ते कसं आहे माहितीये का, नवीन रक्त नवीन रक्तामुळे त्यांचा प्रश्न त्यांनी सॉल्व केलेला आहे. आमचे पिकडे आम्ही शरद पवारांना कधी सोडलंच नाही पहिल्यापासून. बर, बरेच वर्ष आम्ही शरद पवार मागेच आहे. विकास कामं करायची आहेत, अजित पवारच मला विकासासाठी निधी देऊ शकतात म्हणून मी तिकडे जातोय असं ते सांगत बसतायत. काय काही सांगतील, त्याचा विश्वास नाही ना आमच्या विश्वास नाही. बरं, आता तुम्ही म्हणले की भाजपने काय केलं शेतकऱ्यांसाठी, तर भाजपसाठी भाजपने काहीच केलेलं नाही, नुसती आश्वासन दिली पण काहीच केलेलं नाही. भाजप म्हणतंय का 6,000 रुपये आम्ही दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यात टाकतो, शेतकऱ्याच्या खात्यात टाकतो पण ती चूक भूल आहे. वर्षातून एकदा येतात, दोन वेळा येत नाही, असे प्रत्येकाचे झालेले. कोणते पैसे युपीला गेले तर कोणते बिहारला गेले, म्हणजे एवढं एवढी कुठे चूक भूल चालते का? एखादा कार्यकर्ता त्याच्या बी नावाचे पैसे अकाउंटला घेत असेल आमच्या गरीबाचे शेतकऱ्यांना काय सांगता येणार? पण प्रत्येक 4 महिन्याला पैसे आलेले नाही, जातात किती. आता कांद्याला तर कांदा परत आता तुमच्या पिकांना हमी भाव तर नाहीच आहे, कांद्याला निर्यात बंदी करून ठेवलेली आहे. कांद्याला शेतकऱ्यांना काय नाही हमी भाव देते कायमचा? शेतात काय तुमच्या तिकडे पठार भागात काय उत्पन्न? पण आम्ही पावसाच्या पाण्यावर आमचं जीवन आहे, नळवणा हे 2-3 गाव ना आमची सगळी पावसाच्या पाणी, आम्हाला कॅनलचं पाणी नाही. अतुल वेनके वारंवार प्रत्येक इलेक्शन आलं घोषणा करतात तुमच्या आणि पठारावर पाणी योजना करणार, परंतु काय आता असेच 5-5 वर्ष निघून जातात. अजित पवार शरद पवारांचं हे जे चालू आहे राजकारण सगळे जनता पाहते, काय वाटत तुम्हाला? दिशाभूल आहे सगळी, येईल का अजित पवारांची सत्ता पुन्हा? नाही. आता आपण पाहत होतो का हे कारखान्याचे चेअरमन इथं मगाशी उभे होते, लय लोक येत होते आणि फोटो काढत होते त्यांच्यासोबत, आणि त्यांची पण असे इच्छा आहे की आमदार काय वाटतं बोललेले आता मला साधी नव्हतं दुसऱ्यांदा, तुम्हाला 7 दिवस अतुल बेनके बोललेले आम्ही त्या सभेला होतो ना, लाची सभा झाली कुठं त्यांच्या गावात शिरवलेला. हो बर, मग काय वाटतं सत्यशील शेरकर निवडून येते? 99% बर ठीक आहे, तुमच्याशी तुम्ही जे आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. माझं नाव संदीप.